आयफोनचा जन्मदाता स्टीव जॉब्स यांची ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम फॉलो करत नाही, ते स्वतःचे वेगळे असे थंब रूल्स बनवतात. हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात, म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकून ठेवत नाही, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात. मोठ्या कंपन्यांच्या वाढीसाठी लागणारी कल्पकता, संस्कृती, बुद्धिमत्ता, संघटन आणि विश्वास या गोष्टींसाठी हेच थंब रूल्स अनुसरले जातात. व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव जॉब्स यांचे 10 नियम आपण पाहणार आहोत. गुणवत्तेचा मापदंड निर्माण करा. काही लोकांना अशा वातावरणाची सवयच नसते जिथे सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते. जर तुम्ही अशाच वातावरणात राहिलात तर तुम्हाला उत्कृष्ट काम करायची सवयच राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते लोक खरंच तुम्हाला वर नेत आहेत का याचा विचार करा. डिझाईन हा शब्द म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो एखाद्या गोष्टीचा अपिअरन्स. पण डिझाईन म्हणजे केवळ वस्तू कशी आहे आणि ती कशी दिसते एवढेच नसून ती वस्तू कशी काम करते हे सुद्धा आहे. तुम्ही कोणतेही काम करत असा ते काम सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी गरजेची असते ती एकाग्रता आणि साधेपणा. साधे सरळ गोष्टी सुद्धा अवघड असू शकतात. तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण त्याची गरज असते. एकदा का तुम्ही हे साध्य केलं की तुम्ही मोठे पर्वत सुद्धा हलवू शकता. जीवनात कुठल्याही टप्प्यावर महत्वाचे असते ते म्हणजे एकीचे बळ. जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती सगळे सोबत असल्यावर चटकन होते. हेच तत्व जर आपण व्यवसायात वापरलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, पण त्यासाठी तुम्हाला फक्त काही चांगल्या सहकाऱ्यांची गरज असते. काहीतरी नवीन शोधताना तुमच्या हातून चुका होऊ शकतात. चुका झाल्यावर होऊ द्या. चुका होत आहेत म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय. झालेल्या चुकांचा स्वीकार करा, त्यात कशी सुधारणा करता येईल याचा विचार करा. तुम्ही जे काम करताय त्यावर तुमचं प्रेम आहे की नाही यावर अवलंबून असतं की तुम्हाला त्या कामात यश मिळेल की नाही. आणि जर अजूनही तुम्हाला अशी गोष्ट मिळाली नसेल तर खोज जारी राखेल. जॉब्स म्हणतात, मागील 33 वर्ष रोज सकाळी मी आरशासमोर उभा राहून स्वतःला विचारतो, जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल तर आज मी जे करतो आहे तेच करायला मला आवडेल का. जेव्हा बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतं मी समजून जातो काहीतरी बदलायची गरज आहे. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा दुसऱ्या कोणाचे तरी आयुष्य जगणे सोडून द्या. तुम्हाला हा नियम छोटा वाटला असेल पण हा नियम परत एकदा ऐका, मग तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ किती मोठा आहे ते. लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत असतं की तुमचं यश हे तुम्हाला एका रात्रीत मिळालंय, पण जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एका रात्रीत मिळालेलं यश हे खरं तर एका रात्रीत मिळालेलंच नसतं, त्या यशासाठी अनेक रात्री यात जागून काढाव्या लागलेल्या असतात. जॉब्स यांचं सर्वात फेमस कोट म्हणजे स्टे हंग्री स्टे फुलिश, भुकेलेले राहा वेडे राहा. जेव्हा तुम्ही कोणत्याही जटिल नियमांचं पुस्तक बाजूला टाकून असे स्वतःचे नियम लिहिता तेव्हा तुम्ही तुमची मार्गदर्शक तत्व लिहित असता, आणि हीच तत्व तुमच्यासाठी एखाद्या होका यंत्रासारखी दिशादर्शकाचं काम करतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे.